नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. आज आपण लाल माठाची भाजी बनवतोय. ही मी भाजी खुडून घेणार आहे. स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने घ्यायची, चांगली व्यवस्थित. सर्व माती काय कचरा निघून जातो. इकडे मी कढई ठेवले. कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतले मोठं. एक 10-12 लसणाच्या पाकळ्या मी खुडून घेतल्या त्या बारीक बारीक. दोन तीन मिरची मी कट करून घेतल्या त्या ती घालूया. एक मोठा कांदा घेतला मी बारीक चिरून, ती घालूया. आपण आता तेलामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. ही भाजी शरीराला आपल्याला फायदेशीर आहे. खूप काय काय याच्यामध्ये असतंय. आता खुडून घेतली भाजी आपण व्यवस्थित धुवून घेतली, ती घालूया. तर पाणी नितळून गेलंय. एका चाळणीमध्ये मी नितळा ठेवलं होतं. तर सर्व भाजी आपण घालूया की ती जास्त दिसते, नंतर आपली भाजी कमी होते बघा. आपण बीट मिठाची शिजवणार आहे, नंतर मीठ वापरणार आहे. आता खालवर करून घेऊया आपण व्यवस्थित. चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे. अशा पद्धतीने आधी किती मोठी किती भाजी दिसली होती, आता किती कमी झाली बघा. तर झाकण ठेवे. 1-2-3 मिनिटात आपली भाजी तयार होते. झाकण काढून नंतर एकदा चेक करूया आपण. आपल्या कढईला चिटकणार नाही, चेक करत राहायचं. चवीला तर खूप अप्रतिम लागते. परत एकदा मी झाकण ठेवले. अशा पद्धतीने आपण परत एकदा हलवून घेऊया. तुम्ही 1 भाकरी खावी, 2 भाकरी खाचाल, अशी ही भाजी बनते. चपाती समोर तुम्ही खाऊ शकता. चवीनुसार मीठ घालून घेऊ. सगळीकडे आपलं मीठ लागलं पाहिजे म्हणून हलवून घ्यायचं सगळीकडे. भाजी शिजल्यानंतर आपण मीठ वापरतो, नाही तर त्यामध्ये पाणी होतं मीठ. आधी पहिलं मीठ घातलं का पाणी बनतं त्यात. लास्टला मीठ घालायचं भाजी शिजल्यानंतर. आपली भाजी अवका शिजले नंतरच मी मीठ घातलं. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि काढून घेऊ. आता आपली भाजी तयार झाली. अगदीच 2-3 मिनिटात लगेच भाजी शिजते, जास्त वेळ लागत नाही. रेसिपी आवडली लाईक करा, बेल आयकन बटन दाबा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटतो आपण. रेसिपी बघितले धन्यवाद. बाय बाय.